बहुप्रतीक्षित नायगाव उड्डाणपुलाचे उद्घाटन। बहुचर्चित नायगाव उड्डाणपुलाचे उद्घाटन अखेर बुधवारी संध्याकाळी करण्यात आले। 1 किलोमीटरपेक्षा जास्त लांब, 12 मीटर रुंद व 100 कोटी रुपयेपेक्षा जास्त खर्च झालेल्या नायगाव उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता। उड्डाणपुलासाठी अनेक नावांची शिफारसही करण्यात आली होती। उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार याबाबत उत्सुकता होती। पुलाचे श्रेय लाटण्यासाठी राजकीय नेत्यांनी फिल्डिंग लावली होती। अखेर बुधवारी उमिलाचे माजी सरपंच भालचंद्र पाटील यांच्या हस्ते उड्डाणपुलाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। पुलाचे उद्घाटन झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आजपासून या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे।